लोकशक्ति न्यूज नातं विश्वासाचं। काळ्या म्हशीने दिला पांढऱ्या शुभ्र पिलाला जन्म। म्हैस काळीकुट्ट असते, तिने जन्मास घातलेले पिल्लू तिच्यासारखेच। मात्र संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावातील संजय एलमुले यांच्या म्हशीनं चक्क पांढरं शुभ्र पिलाला शुक्रवारच्या रात्री जन्म दिला। या पिलाला बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। या पिलाची शारीरिक स्थिती सुदृढ आहे, मात्र आज सकाळपासून हे पांढरं पिल्लू दूध पीत नसल्यानं एलमुले कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत। महाराष्ट्र तेलंगणात संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात नवलाई घडली। गावातील संजय पंढरीनाथ एलमुले या शेतकऱ्याच्या मालकीच्या म्हशीनं शुक्रवारी चक्क पांढऱ्या शुभ्र पिलाला जन्म दिला। त्यामुळे पांढरं शुभ्र म्हशीचं हे पिल्लू लक्ष वेधून घेत आहे। वग्यार असलेलं हे पिल्लू परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरलं आहे। या पिलाला बघण्यासाठी नागरिक एलमुले यांचं घर गाठत आहेत। खासगी पशु चिकित्सकाकडून उपचार सुरू असल्याची माहिती संजय एलमुले यांनी दिली। संजय पंढरीनाथ एलमुले हे शेतकरी आहेत। शेतीपूरक व्यवसाय म्हणून ते म्हैस पालन करतात। त्यांच्याकडे 3 म्हशी आहेत। या तिन्ही म्हशी दररोज 12 लिटर दूध देतात। यातून एलमुले यांना महिन्याभरातून 12,000 रुपयांची मिळकत होते। संध्याकाळी नाच पेताय आता दूध मी।